सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा बंगला फोडला, 20 तोळे सोने लंपास, पोलिसांसमोर आव्हान. गेल्या वर्षात निपाणी शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे निपाणीकर हैराण झाले आहेत. येथील शिवाजीनगरातील पहिल्या गल्लीत सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या बंद बंगल्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी 20 तोळे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे. सुनील कुमार चक्रवर्ती असे चोरी झालेल्या घर मालकाचे नाव आहे. गेल्या 2 महिन्यामागे बिरदेव नगर येथे त्यांनी नवीन घर बांधले होते, त्यामुळे सदर घर मालक दोन्ही घराकडे ये जा करत होते. मंगळावरील शिवाजीनगर येथील बंगल्यावर कोणीही झोपण्यास आले नसल्याचे पाहून चोरट्यांनी आपला हात साफ करून पलायन केले. बेडरूम मधील तिजोरी फोडून 20 तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लांबवले. यावेळी घरातील सर्व वस्तू कपडे विस्कटलेले होते, तर बेडरूम मधील तिजोरी फोडून त्यातील सोन्याचे घंटण 5 नग, अंगठी 5 नग, कर्णफुले 4 नग, चेन 3 नग असे एकूण 20 तोळे सोने असा सुमारे 6 लाखांचा ऐवज घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. घटनास्थळी CPI किशोर भरणी, ASIMG निलाखे, DB कोतवाल यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मानकरी न्यूज साठी निपाणीहून शिवाजी भोरेसह कृष्णा आर्गे.